10 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. नमस्कार मित्रांनो, मी आहे पोपट. या पाठात आपले स्वागत आहे. चला बघूया या धड्यात आपण काय शिकणार आहोत. आज आपण 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करायची ते शिकूया. आज छोटू आणि आरतीच्या वर्गामधील मुले कागदाची होडी बनवणार आहेत. सगळ्या मुलांनी आपल्या घरातून रंगीबेरंगी कागद आणले आहेत. छोटू आणि आरतीकडे पण काही रंगीत कागद आहेत. बाईंनी मुलांना होडी बनवणे शिकवले आणि मुले देखील बाईंच्या बरोबर होडी बनवू लागले. छोटू आणि आरतीला होडी बनवायला खूप मज्जा येत होती की त्यांनी खूप होड्या बनवल्या. चला मुलांनो, छोटू आणि आरतीने मिळून किती होड्या बनवल्या ते बघूया. 1, 2, 3, 4, 5. तर छोटूने बनवल्या 5 होड्या आणि आरतीने बनवल्या 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 होड्या. मुलांनो, छोटू आणि आरतीने मिळून किती होड्या बनवल्या हे आपण सांगू शकता का? बरोबर, छोटू आणि आरतीने मिळून बनवल्या 10 होड्या. आरतीकडे एक कागद उरला होता आणि तिने त्याची अजून एक होडी बनवली. मुलांनो, आपण सांगू शकता का की छोटू आणि आरतीकडे आता किती होड्या आहेत? चला बघूया. 10 होड्यामध्ये अजून एक होडी मिळवली की होतील 11 होड्या. तर मुलांनो, आपण बघितले की जेव्हा आपण 10 होड्यांमध्ये अजून एक होडी मिळवतो तेव्हा एकूण होतात 11 होड्या. वसंत ऋतू आहे. छोटू आणि आरती बागेमध्ये खेळत होते आणि बागेमध्ये सर्वत्र फुलंच फुलं पसरली आहेत. आरती, आपण या फुलांचे हार बनवायचे का? हो छोटू, मी दोऱ्याचा गुंडाळा घेऊन येते. तोपर्यंत मी काही फुलं एकत्र करते. छोटू आणि आरती फुलांचे हार बनवायला लागले. छोटूने 7 पांढऱ्या फुलांनी आपले हार बनवले आणि आरतीने आपल्या हारामध्ये 5 पांढरी फुले मिळवली. तर मुलांनो, तुम्ही सांगू शकता का? तर छोटू आणि आरतीने बनवलेल्या हारांमध्ये एकूण फुले किती आहेत? चला बघूया. छोटूने मिळवली 7 फुले आणि आरतीने मिळवली 5 पांढरी फुले. तर मुलांनो, सगळी फुले एकत्र करून बघितले तर 10 फुलांचा एक गुच्छ आणि 2 आणखी फुले म्हणजेच एकूण 12 फुले. तर मुलांनो, 7 आणि 5 फुलं एकूण झाली 12 फुलं. तर मुलांनो, आजसाठी एवढंच. या धड्यामध्ये आपण 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि मनोरंजक उदाहरणे बघूया. तोपर्यंत बाय मित्रांनो.